नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्ही जी क्लासेसवरती तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे जिल्हा परिषद भरतीविषयीची सर्वात महत्त्वाची अपडेट येत आहे जिल्हा परिषद भरती आणि शिक्षक भरती जी आहे तर त्याविषयीची आताची मोठी अपडेट बघा इथे येत आहे आणि ही जी घोषणा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बघा यांनी येथे घोषणा केलेली आहे आणि यांनी येथे काय घोषणा केलेली आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत परंतु त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट दिलेली नसेल तर वेळ व्हिजिट देऊन बघा आणि व्हिडिओ आवडतील तरच सबस्क्राइब करा आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे जॉब रिलेटेड जे अपडेट आहेत ते घेऊन येत असतो तर पहा सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे एक एकनाथ एकनाथ शिंदे जे आहेत मुख्यमंत्री यांनी ते घोषणा केलेली आहे की राज्यात लवकरच तीस हजार पदे भरली जाणार आहेत मित्रांनो शिक्षकांची आणि बघा त्यांच्या घोषणेमध्ये ते पुढे काय म्हणत आहेत तर तर बघा त्यांनी ही घोषणा जी आहे ती महाराष्ट्र राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून बघा वेंगुर्ला येथून केलेली आहे तर बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे की राज्यात आता तुमच्या हक्काचे सरकार आहे त्यामुळे शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी लक्ष केंद्रित करू आणि शिक्षण व्यवस्था दर्जेदार करण्यासाठी केंद्रप्रमुखाची पदे भरण्याचे काम सुरू आहे बघा केंद्रप्रमुखाची सुद्धा जी रिक्तपदे आहेत त्याची त्याचीसुद्धा त्यांनी घोषणा केलेली आहे की रिक्तपदे लवकरात लवकरही भरली जातील आणि शिक्षकांची सुमारे तीस हजार पदे जी आहे लवकरच भरली जातील आणि अशी घोषणा जी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी बघा गुरुवारी येथे केली आणि बघा पुढे ते काय म्हणत आहेत शिक्षकांच्या जुन्या पेन्शनबाबत कायदेशीर आर्थिक आणि तांत्रिक बाबीत तपासून सकारात्मक मध्यम मार्ग काढू असेही ते यामध्ये म्हणाले आहेत मित्रांनो आणि बघा हे जी घोषणा त्यांनी वेंगुर्ला येथून येथे केलेली आहे आणि पुढे बघा ते आणि जे दीपक केसरकर जे आहेत त्यांनीसुद्धा येथे घोषणा केलेली आहे आणि बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की केंद्र प्रमुखाचे जे रिक्त पदे आहेत ते भरणार आणि केंद्र प्रमुखाचे सर्व रिक्त जागा शिक्षक भरती झाल्यानंतर सहा महिन्यात भरल्या जातील म्हणजे अगोदर जे आहे ते शिक्षक भरती होणार आहे आणि त्यानंतर जे आहे हे प्रमुखाचे जागा आहे ते भरल्या जातील आणि शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केला जाईल असे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे सुद्धा यांनी हे यांनी येथे हे जे आहे येथे घोषणा केलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे जे आहे हे अपडेट इथे येत आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे यांनी शिक्षक भरतीची तीस हजार पदे भरली जातील अशा प्रकारे इथे यांनी घोषणा केलेली आहे तर बघा मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबवत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद जर तुम्ही आतापर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर जॉईन करून घ्या आपण त्यावरतीसुद्धा ज्या सेवा भरती आहेत त्याविषयीची अपडेट देत राहतो